नमस्कार मंडळी, विनायक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी प्रमुख आश्चर्य असणारं मुंबईमधील विश्व विपासना पॅगोडा हे ठिकाण पाहणार आहोत। आम्ही या ठिकाणी आमच्या गाडीने गेलो होतो, पण आपल्याला या ठिकाणी जायचं असेल तर पश्चिम रेल्वेच्या बोरवली रेल्वे स्थानकावर उतरून वेस्टला आल्यावर A294 या बसने तुम्ही गोराई खाडीपर्यंत पोहोचू शकता किंवा रिक्षानेही गोराई खाडीपर्यंत जाऊ शकता। गोराई खाडीला पोहोचल्यावर आपल्याला जेटीने पलीकडच्या किनाऱ्यावर जावं लागतं। पलीकडे जेटीतून उतरल्यावर शेअर रिक्षा करून तुम्ही पॅगोडाला जाऊ शकता। आता आपण आहोत विश्व विपासना पॅगोडाच्या प्रवेशद्वारासमोर। प्रवेशद्वारातून आत आल्यावर खूप चांगली सिक्युरिटी व्यवस्था पाहायला मिळते। आतमध्ये आल्यावर डाव्या बाजूला आपल्या नजरेस पडते ती भली मोठी घंटा, याला घंटा मिनार असे नाव आहे। तर उजव्या बाजूला भली मोठी ढाल आहे, त्याला घंटा अटारी असे म्हणतात। या ठिकाणी फिरण्यास कोणतीही प्रवेश फी नाही, अगदी मोफत तुम्ही या जागेचा आनंद घेऊ शकता। शांतता आणि सौंदर्याने नटलेली ही जागा, एवढं मोठं सौंदर्य मुंबईच्या अगदी जवळच आपल्याला पाहायला मिळते। पॅगोडामध्ये शूटिंग करण्यास मनाई आहे, परंतु या ठिकाणी परवानगी घेऊन आम्ही काही व्हिडिओज काढण्याचा प्रयत्न केला, त्या व्हिडिओज आपल्यासमोर दाखवत आहोत। विश्व विपासना पॅगोडा हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे। पॅगोडा हे बौद्ध धर्मियांचे केंद्रस्थान व प्रार्थनास्थळ आहे। या ठिकाणी एकाच वेळी 8 ते 10 हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे। पॅगोडाच्या कळसाची उंची 29 मीटर एवढी आहे। या ठिकाणी अशोक स्तंभ आणि अशोक स्तंभाच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी छान असा बगीचा आहे। बगीचाच्या बाजूला रंगभूमी आहे।
रंगभूमीच्या बाजूला धम्मचक्र बगीचा आहे. त्यात धम्मचक्र फिरताना दिसते. बाजूला सुंदर सुंदर झाडे आहेत. खूप छान असा सभोवतालचा परिसर आहे. आम्ही बराच वेळ त्या ठिकाणच्या भिंतींवर असणारे सुंदर सुंदर वाक्य वाचत बसलो. संध्याकाळ झाली आणि आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. निघताना बुद्धांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणचा आनंद घेऊन घरी परतलो. घरी येताना मात्र आम्ही जेटीमध्ये गाडी टाकून पलीकडे आलो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये.